शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर मी कृष्णा दंजाळ तुमचे हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आज आपण आपल्या प्लॉटवरती आहोत आलेच्या। तर आपला प्लॉट हा 13 जून रोजी लागवड झालेला प्लॉट आहे। जवळपास एक महिना कंप्लीट होण्यासाठी 2-4 दिवस आपले बाकी आहेत। तर मित्रांनो, कशा पद्धतीनं नियोजन आपलं झालं आहे याबद्दलचा व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवरती टाकला आहे। जर 1 महिन्यापर्यंतचं नियोजन तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, बऱ्याच जणांचे प्रश्न त्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आलेत की एक समान उगवण होत नाही, त्याचबरोबर उगते वेळेस कोंब पिवळे निघत आहे, अशा पद्धतीचं समस्या ज्या आहे त्या शेतकरी मित्रांना येत आहेत। तर त्या समस्येवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉन पण दाबायचं आहे, जेणेकरून आले संबंधित व्हिडिओ तुम्हाला यानंतर टाकले जाणारे आले संबंधित व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, एक समान उगवण या कारणामुळे होत नाही आहे। बऱ्याचशा जणांनी रेट कमी असल्यामुळे बेसल डोस हा आले पिकाला दिलेला नाही, आणि बेसल डोस हा आले पिकाचा आत्मा असतो। म्हणजे उगवण जेवढी चांगली झाली तेवढं उत्पादन आपल्याला जास्त मिळण्याची शक्यता ही आले पिकामध्ये असते, परंतु रेट नसल्यामुळे बऱ्याच जणांनी बेसल डोस हा दिलेला नाही आहे। त्या कारणाने उगवण खालीवर होते, त्याचबरोबर उगते वेळेस कोंब पिवळे निघत आहेत। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी बेसल डोस दिलेला नाही किंवा ज्यांनी दिलेला जरी आहे परंतु त्यांची उगवण खालीवर होते, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो जर तुम्ही अवलंबला किंवा केला थोडक्यात दे थोड्या खर्चात दे 1000-1500 रुपयाची गोष्ट आहे, परंतु एक सारखे तुमचे कोंब उगतील, त्याचबरोबर ग्रीनरीही त्याला त्यासोबत येईल आणि कोंबाची उंचीसुद्धा एकदम नंबर 1 असेल। तर मागे जे सांगितले ते तुम्ही केलं आहे असं ग्राह्य धरून, म्हणजे मागचा व्हिडिओ जो पडला आहे ते करणं खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही केलेलं आहे असं ग्राह्य धरून आपण हे नियोजन सांगणार। 0-42-47 या खताचा आपल्याला वापर करायचा। तर या खताचा वापर करत असताना आपल्याला 1:3 KG 0-42-47 जे की कंपनीचं नाव मी तर सांगित नाही परंतु तुम्हाला माहिती आहे, जे आपले रेग्युलर शेतकरी 0-42-47 या खताचा वापर करायचा आहे 1:3 किलो। त्याचबरोबर N21 म्हणजे 21% नत्र असणारं खत त्यासोबत मिळतं, तर ते आपल्याला वापरायचं आहे 4 KG 3 KG 0-42-47 आणि 4 KG N21 या खताचा आपल्याला वापर करायचा आहे। आणि हे खत तुम्ही ड्रिपनं देऊ शकता किंवा जर ड्रिचिंग केली तर अतिउत्तम, कारण थोडे थोडे कोंब उगत आहे, बरोबर सेंटरला तुम्ही ड्रिचिंग जर केली, पाऊस तुमच्याकडे कसा आहे मला माहीत नाही परंतु आमच्याकडे पाऊस रोज पडतो आहे, त्यामुळे खत थोडं महाग आहे, तर वेस्ट जाऊ नये म्हणून कमी पाण्यामध्ये आपण ड्रिचिंगसुद्धा करू शकता। ही जर तुम्ही ड्रिचिंग एक घेतली तर तुम्हाला हाईट जी आहे ती रेग्युलर हाईटपेक्षा 2-4 इंच 5 इंच जास्त उंचीचा स्टंट तुम्हाला मिळेल। तर या खताचा आपलं वापर करता, हे खत वापरत असताना पाऊस चालू नसावा, थोडासा वापसा कंडिशनमध्ये जमीन असावी। जर पाऊस चालू असेल तर तुम्हाला वरतून आळवणी करायची। या खतामध्ये तुम्हाला नत्र, स्फुरद आणि पालाश या तिन्ही घटक मिळतात, प्लस फेरस 2.5%, जेणेकरून जे पिवळे कोंब उगवताना निघत आहे ते तुमचे निघणार नाही, एकदम काळेशार हिरवीगार अद्रक तुमची दिसेल। तर N21 21% नत्र आहे, 0-42-47 42% स्फुरद आणि 47% पालाश असं तुम्हाला कॉम्बिनेशन मिळेल। आणि ह्या 3-4 जे घटक आहे हे उगवणीच्या काळेस खूप महत्त्वाचे असतात, परंतु मुद्दा एक लक्षात घेण्याजोगा हा आहे की तुम्ही मागचं नियोजन केलं असलं तर हे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचं नियोजन आपण इथून पुढेही देणार आहोत। ज्या कोणी शेतकरी मित्रांना वैयक्तिक या व्यतिरिक्त माहिती हवी असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता। तर व्हॉट्सअप क्रमांक आहे 7620-64-74-70 या नंबरवरती तुम्ही अधिकच्या माहितीसाठी संपर्क साधू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, त्याचबरोबर शेअरही करा, आणि हो, महत्त्वाचं म्हणजे चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल
त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बटनही दाबा, जेणेकरून यानंतर टाकला जाणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद.